महोदयांनी स्पष्ट भूमिका मांडली, परंतु मला सभागृहाला एक गोष्ट सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आणि विशेषतः सगळे जे आमचे कर्मचारी अधिकारी यांना सांगायची, कारण मागे माझ्याकडनं पण ह्याच्याबद्दल एक वेगळं मत व्यक्त केलेलं होतं आणि ते क्लिप फिरवण्यात आली. त्याच पद्धतीनं देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये देखील घडलं. सभापती महोदया, एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली आम्ही दोघंही जण आणि बाकीचे सगळेजण ह्या सरकारमध्ये काम करतोय. आता तर स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांनी काय साधारण चर्चा झाली ते सांगितलेलं आहे. माझी सन्माननीय कपिल पाटील आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या संदर्भामध्ये तिघांची कमिटी केली होती, सुबोध कुमार, सुधीर श्रीवास्तव आणि बक्षी, त्यांनी त्यांचा अहवाल दिलेला आहे. आम्ही आता सगळे हे महायुतीचं सरकार ह्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे. मधल्या काळामध्ये आमच्या कानावर असं आलं की केंद्र सरकार पण ह्याच्याबद्दल थोडासा वेगळा विचार करतंय. आजपर्यंत आपण आपल्या राज्यामध्ये केंद्र सरकार जशा पद्धतीनं वाढ करतं तशा पद्धतीनं आपण पण ताबडतोब त्या ठिकाणी वाढ करत आलेलो आहे. ही आपली महाराष्ट्राची पद्धत आहे. जे महागाई भत्ता म्हणा कुठल्याही प्रकारे सभा करार झालाय, परंतु तो करार केला आहे, करार करता येतो, परंतु तो पुढे अंमलबजावणी करण्याची पण धमक आणि ताकद लागते. त्याच्यामुळं करार केल्यानंतर त्याची अंमलबजावणी सगळ्या सरकारनी केलेली आहे. यामध्ये दुमत असण्याचं काहीच कारण नाही. सभापती महोदया, थोडस आम्ही चर्चा प्राथमिक केलेली आहे की बाबा तो जर काही चांगल्या पद्धतीनं निर्णय केंद्र सरकारने घेतला, कारण काही काही राज्यांनी घेतला निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी ते जाहीर केलं वगैरे वगैरे, परंतु त्याच्यातनं आम्ही माहिती मागवली की खरंच काय निर्णय त्यांनी घेतला, तर तो काही निर्णय आमच्यापर्यंत अजून आलेला नाहीये. मी पुन्हा सांगतो की सरकार सकारात्मक आहे, तो निर्णय येईपर्यंत ते पण आपण बघू, हेही आपण बघू. आणि कपिल पाटील, आम्ही तुम्हाला सांगतो हे सरकार मजबूत बहुमताचं सरकार आहे. लोकसभेच्या निवडणुकीची तुम्ही काही चिंता करू नका, ती झाल्यानंतर 6 महिन्यांनी 5 महिन्यांनी आपली निवडणूक आहे. मी सभागृहाला आश्वस्त करतो यांच्या साक्षीनं, लोक विधानसभेची निवडणूक लागायच्या आधी ह्या पेन्शन जुन्या पेन्शनच्या संदर्भामध्ये निश्चितपणे हे सरकार निर्णय घेईल. ठीक आहे. आता मला असं वाटतं